स्वामी समर्थ मना हजन्म नहीं पुना। श्री स्वामी समर्थ, नमस्कार सर्वांना। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर बघा, अधिक श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी ही 4 ऑगस्ट रोजी आलेली आहे। तर ही संकष्टी चतुर्थी शुक्रवार रोजी आलेली आहे आणि ह्या चतुर्थीला खूप सारे अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ही संकष्टी चतुर्थी पुन्हा एकदा 3 वर्षांनी येणार आहे। अधिक मास जेव्हा येतो तेव्हा ही संकष्टी चतुर्थी येते आणि अधिक मास पुन्हा 3 वर्षांनी येणार असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे। ह्या संकष्टी चतुर्थीला एवढे महत्त्व का? तर बघा, हा अधिक महिना आहे। अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो आणि त्यातच ही संकष्टी चतुर्थी आलेली असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला जास्त महत्त्व आहे। बघा, आपण या संकष्टी चतुर्थीला जेही काय उपाय करणार आहोत ते उपाय आपल्याला 100% रिझल्ट देऊन जाणार आहे। त्याचबरोबर आपण प्रत्येक चतुर्थीला जेव्हा जेव्हा जे उपाय करतो ते उपायसुद्धा आपल्याला 100% हे रिझल्ट देत असतात। बघा, श्री गणेश, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। हे सगळ्यात अगोदर म्हणजे विघ्नहर्ता आहेत। सर्वांचं ते विघ्न शमन करतात, विघ्न हे दूर करतात, संकट हे दूर करतात। त्यामुळे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हणतात। गणपती बाप्पांची जीही काही तुम्ही सेवा उपाय करणार आहात ते सर्व त्या सर्वांचं फळ हे तुम्हाला 100% मिळणार आहे। तर बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे हे आपण पाहूच। त्या अगोदर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, मुलांवर कोणतेही विघ्न येऊ नये, कुठलेही संकट येऊ नये, मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे प्रत्येक आईला वाटत असतं आणि प्रत्येक आईचीही तळमळ असते। तर यासाठीच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे। बघा, जर का आपण असे उपाय केले तर बघा, गणपती बाप्पा आपल्या मुलांपर्यंत कोणतेच विघ्न येऊ देत नाही आणि जरी विघ्न आले तर ते लवकर शमन करतात, ते लवकर दूर करण्यास मदत करत असतात। तर बघा, या उपायामुळे आपल्या मुलाला जेही काही दोष लागलेले असतील ते दोष निघून जातात किंवा त्याच्या पत्रिकेत असलेले दोष हे कमी होत असतात। तर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा असतो। आता अभिषेक करताना अगोदर तुम्ही पाण्याने अभिषेक करा, नंतर पंचामृत किंवा दूध पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात आणि तुम्हाला जर का गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नमः या साध्या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकतात। आता तुमची मुले जर का मोठी असतील तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं हा अभिषेक करून घ्या आणि त्यांना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला सांगा। यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना आसन द्यायचं आहे, त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल अक्षता व्हायचं आहे। गणपती बाप्पांना लाल कलरचं जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहे, ते आपल्याला मिळालं तर ते आवर्जून व्हायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दुर्वा ह्या आवर्जून व्हायच्या आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्ही गणपती बाप्पांच्या आवडीचा कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकतात। गणपती बाप्पांचे आवडीचे मोदकसुद्धा तुम्ही या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात आणि दुर्वा तर आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे। बघा, यामुळे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होत असतात। तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आपल्याला दर संकष्ट चतुर्थीला करायची आहे आणि याचबरोबर हे उपायसुद्धा आपल्याला दर संकष्ट चतुर्थीला करायचे आहे। बघा, अशा पद्धतीने उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर त्याचा चांगलाच परिणाम होतो। घरातील निगेटिव्ह ऊर्जासुद्धा निघून जाते, मुलं ऐकत नसेल, त्रास देत असतील तर त्याच्यावरसुद्धा त्याचा इफेक्ट लवकर होत असतो। बघा, असे छोटे छोटे उपाय केल्याने त्या उपायांचा रिझल्ट हा आपल्याला मिळत असतो। काहींना हळूहळू मिळतो तर काहींना पटकन मिळतो, तर काही त्यांच्या पत्रिकेत दोष असतील, ग्रहदोष असतील तर त्यांना याचा रिझल्ट हा उशिरा बघायला मिळतो। हे उपाय आपल्याला घरातल्या घरात करायचे असतात आणि साधे सोपे छोटे छोटे उपाय असतात। उपाय केल्याने कुठला उपाय आपल्याला रिझल्ट देऊन जाईल हे आपल्याला माहिती नसतं। यासाठी आपल्याला जेवढ्या तिथींना जेही काय उपाय करता येईल ते उपाय आपल्याला करत राहायचे आहे। तर बघा, या उपायाने खरोखर मुलांवर याचा परिणाम होतो। मुलांना किंवा या उपायाने ज्यांनी हे उपाय केले आहेत त्यांना याचा खरंच चांगला रिझल्ट बघायला मिळतो। तर तुम्हीसुद्धा हे उपाय अजूनही केले नसतील तर तुम्हीसुद्धा हे उपाय या चतुर्थीला नक्की करून बघा। उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे उपाय करायचे आहे। मनामध्ये कुठल्याही प्रकारची किंतु परंतु तुम्हाला आणायचं नाही आहे। तर बघा, उपाय काय करायचा आहे।
तर बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जेव्हाही टायमिंग मिळेल त्या टायमात तुम्ही हा उपाय करायचा आहे, नाहीतर मग तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरी चालणार आहे. यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची. बघा खोबऱ्याची वाटी घेताना ती कुठेही तुटलेली नसावी, ती चिरलेली नसावी, ती अखंड असावी. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला यासाठी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता भीमसेनी कापूर जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातील साधा कापूर घेतला तरी चालेल. हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसून करायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसायचा आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला हा कापूर जाळायचा आहे. आता बघा हा कापूर आणि ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला एका प्लेटमध्ये एका डिशमध्ये ठेवायची आहे आणि ही प्लेट ही डिश तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि हा कापूर जोपर्यंत जळून संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्तये नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. ओम श्रीम विघ्नहर्तये नमः या मंत्राचा सतत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. जोपर्यंत तो कापूर जळून संपत नाही तोपर्यंत तुम्हाला या पद्धतीने मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर हे खोबरं, ह्या खोबऱ्याची वाटी आपल्याला घरात वापरायची नाही आहे. बघा ही खोबऱ्याची वाटी आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्मल्यात टाकायची आहे किंवा तुम्ही त्या दिवशी निर्मल्यात टाकली तरी चालणार आहे. बघा आपण जेव्हा अशा पद्धतीने कापूर जाळतो तेव्हा हा कापूर आपले सर्व विघ्न त्याच्यामध्ये सामावून घेत असतो. आपल्या अवतीभोवतीची किंवा आपल्या मुलांच्या अवतीभोवतीची सर्व निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्येही सामावलेली असते. म्हणजे ही खोबऱ्याची वाटी पूर्णपणे निगेटिव्ह ऊर्जेने भरलेली असते. त्यामुळे ही खोबऱ्याची वाटी आपल्याला निर्मल्यात टाकायची आहे किंवा पाण्यात विसर्जन करायचे आहे. बघा या पद्धतीचा एक उपाय मी या अगोदर सुद्धा शेअर केलेला आहे. गेल्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा हा उपाय मी शेअर केलेला आहे. पण बरेच नवीन सबस्क्राईब आपल्या चॅनलवर जोडलेले असल्यामुळे हा उपाय मी पुन्हा एकदा शेअर करते आहे. बघा ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला जर का पाण्यात विसर्जन करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीतिला कोणाचाही पाय लागणार नाही अशा ठिकाणी पुरायचा आहे. हा उपाय केल्यामुळे बघा मुलांवर जेवढे काही संकट असतील, विघ्न असतील, ते निघून जातील किंवा कुठल्याही प्रकारचे संकट, विघ्न, बाधा त्यांच्या पर्यंत येणार नाही. त्या मुलांची प्रगती व्हायला लागेल, मुलं अभ्यास चांगला करायला लागतील, मुलं ऐकायला लागतील. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांसाठी कुठलीही इच्छा असेल किंवा कुठला प्रश्न असेल त्या इच्छेसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. बघा बऱ्याच वेळेला आपल्यावरती किंवा आपल्या मुलांवरती छोटे छोटे हे विघ्न संकट येत असतात. बऱ्याच वेळा आपण त्याच्यातनं बचावतो, निभावतो तेव्हा आपण बोलतो बघा थोडक्यात निभावलं. म्हणजे काय तर आपण असे जेव्हा छोटे छोटे उपाय करतो तेव्हा ह्या उपाय हे उपाय आपल्याला तिथे कामं येत असतात. तेव्हा ह्या उपाया केलेल्या उपायांचा अनुभव आपल्याला तिथे कामं येत असतो. यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे असतात. म्हणजे बघा आपल्या नशिबाला सुद्धा देवाची साथ हवी असते. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी संकट येतात तेव्हा थोडक्यात आपल्याला हे उपाय तिथे बचावून दाखवत असतात. यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत. यासाठी हा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलासाठी करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि त्याचप्रमाणे अजूनही चॅनलवर बरेच असे नवीन सबस्क्राईबर आपल्या जुडलेले आहेत तर त्यांनीसुद्धा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.